Hi students, I am Shekhar Mande. Welcome in my YouTube channel. You had already seen my practice set 1.1 to 1.5. Now today we are going to learn practice set 1 of chapter 1, linear equations in two variables. यापूर्वी आपण ज्या एक्सरसाइज कंप्लीट केल्या त्या तुम्ही सोडवल्या असतील, माझ्याबरोबर तुम्ही ते एक्झाम्पल सोडवले असतील, त्याच पद्धतीने आता सुद्धा काय करायचं, वही पेन पुस्तक आपलं टेक्स्टबुक समोर घेऊन बसायचं आहे आणि याबरोबर माझ्याबरोबर तुम्ही पण सुद्धा काय करायचं, एक्झाम्पल सोडवायचे. अथवा पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम सेट फर्स्टमधला क्वेश्चन नंबर 1 काय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. याच्यात काय करायचं आहे तुम्हाला की करेक्ट अल्टरनेटिव्ह काय करायचं, चूज करायचं, म्हणजे योग्य पर्याय निवडायचा आहे. आता योग्य पर्याय निवडायचा म्हणजे काय करायचं तुम्हाला की चार ऑप्शन्स दिलेले, फोर चॉईसेस आहे आपल्या जवळ, 1, 2, 3, 4. ह्या फोर चॉईसपैकी काय करायचं आहे तुम्हाला, चार पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला लिहायचा आहे. आता इथे बघा, याचं एक गोष्ट एक लक्षात घ्या की 4x + 5y = 19, याच्यात वाय फाईंड करायचं आहे वेन एक्स इज इक्वल टू 1. ह्या एक्झाम्पलची मेथड म्हणजे आपल्याला त्याची स्टेप्स लिहिण्याची गरज नाही, फक्त काय करायचं आहे की त्याचे ऑप्शन्स, जो ऑप्शन असेल एक ऑप्शन ते आपल्याला काय करायचं आहे इथे लिहायचं आहे. मग आता काय करायचं की हे जर तुम्हाला ओरली येत असेल तर ठीक आहे, ओरली येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर येत नसेल तर तुम्ही काय कराते की बाजूला एखाद्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, रफली सॉल्व्ह करू शकता. एक क्वेश्चन पेपरमध्ये आपल्या आन्सर शीटमध्ये, एक्झाममध्ये आन्सर शीटमध्ये तुम्ही काय कराल की एक शेवटचं पेज रफ पेज म्हणून यूज कराल आणि रफ पेज यूज केल्यानंतर त्यावर हे एक्झाम्पल्स तुम्ही सोडून पाहिजे. बघा आता काय करू आपण, याला सोडवू, कसं सोडवतील बघा. 4x + 5y = 19. आता एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला आणि कोणाची व्हॅल्यू काढायची, वायची. मग काही लिनियर हे जे इक्वेशन आहे टू व्हेरिएबल्स, त्याला आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन इन वन व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग काय लागतं बघा, 4x आणि x मध्ये काय रिलेशन आहे, 4 × x, म्हणून काय 4 × 1, एक्स रिप्लेस बाय 1, 5y = 19. देअरफोर 4x + 5y = 19 काय लागतं, 5y. इक्वेशन इन वन व्हेरिएबल सारखायला काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथं काय लागतं, 4 × 1 = 4. आता हा जो 4 आहे हा 4 काय करणार आहे, आपण तिकडे येताना काय सबट्रॅक होईल, 5y = 19 - 4 = 15. सो y = 15/5 y = 3. आता y = 3 हे काय आपलं, हे आपलं सोल्युशन आहे. मग आता ऑप्शनमध्ये काय, ए 4 आहे, बी 3 आहे, सी काय 2, डी काय -3. मग आपलं योग्य ऑप्शन काय, बी. मग आता बघा, ह्या बीला काय करणार, आपण इथं फक्त त्याचं हे बी ऑप्शन लिहायचं आहे, एवढं एक्सपेक्टेड आहे परीक्षेमध्ये, बोर्ड एक्झाममध्ये. पण तुम्ही याच्यापेक्षा थोडं जास्त असंही लिहिलं तरी काही हरकत नाही, पण शक्यतो बी हे ऑप्शन लिहायचं आहे. या पद्धतीने तुमचा क्वेश्चन नंबर 1 हा MCQ पूर्ण होतो. नाऊ वी विल सी सेकंड MCQ फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. dx = 49, dy = -63 अँड d = 7, देन व्हॉट इज वेक्स, देन व्हॉट इज द एक्स. आता आपल्याला काय दिलेलं आहे, याच्यामध्ये क्रॅमर्स रूलने आपण असे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले, हे फक्त आपल्याला काही MCQ म्हणून दिलेले. आता दो एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला, एक्सच्या व्हॅल्यूसाठी काय आपला जो फॉर्म्युला dx/d आणि वायसाठी पण काय dy/d. पण आता इथे आपल्याला काय केलेलं आहे, दोन व्हॅल्यू दिलेले आहे मुद्दाम कन्फ्यूज करण्यासाठी, फक्त आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची, म्हणून फक्त कोणाची गरज पडणार आहे आपल्याला, dx ची. मग काय आपल्याला dx बरोबर काय भेटेल आपल्याला, 49 आणि d is equal to काय आपल्याला 7, म्हणजेच काय 7 × 7 = 49, म्हणून एक्सची व्हॅल्यू काय राहील आपल्याला 7, ही आपली व्हॅल्यू आहे. म्हणून आपण इथं काय करणार, ए हे ऑप्शन लिहिणार आहे, जे आपले 7 - 7 = 1/7 आणि -1/7, या चार ऑप्शनपैकी जे या ऑप्शनचं हे जे लेटर आहे ते आपण इथं लिहिणार आहे, ते काय ए. आता बघा सेकंड MCQ, थर्ड MCQ पाहू आपण, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 5, 3 - 7 - 4. याचं काय करायचं आपल्याला, हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची, आपल्याला चॉईस दिलेली आहे, या चॉईसपैकी कोणता आन्सर आहे. मग आता बघा, परत 5, 3 - 7 - 4. आता बघा,
हे सॉल्व करताना आपण यापूर्वी सॉल्व केलेले काय लिहा, दोघांचा मल्टिप्लिकेशन 5 × −4 3 × −7 3 × −7 काय मग आपलं तो 5 × −4 −20 5 × −4 −20 −3 − 7 काय नोट दॅट मायनस मायनस गेट प्लस दॅट इज 21 अथवा इथे ॲडिशन होईल का, इथे ॲडिशन नाही होणार, काय होईल सबट्रॅक्शन, वाय दिस इज निगेटिव्ह अँड दिस इज पॉझिटिव्ह, सो 21 − 20 काय भेटलं आपल्याला 1, मग आपलं कोणता राहील चॉईस, कोणता असणार आहे आपलं के डी, हा आपला चॉईस आहे, म्हणून इथे आपण काय करू, इथं आन्सरमध्ये आपण लिहू डी, हे आपलं काय राहील आन्सर राहील. नाव वी विल सी फोर्थ MCQ. टू सॉल्व x + y = 3 अँड 3x − 2y − 4 = 0 बाय डिटर्मिनंट मेथड फाइंड डी. आता आपल्याला काय करायचं आहे, चार ऑप्शन दिलेले ए 5 B 1 C − 5 आणि D − 1 क्रॅमर्स रूलचाच आपल्याला इथे यूज करायचं आहे. आता इथे बघा इक्वेशन काय दिले आपल्याला, कोणत्या फॉर्म कोणते दिलेले, x + y = 3 आणि सेकंड काय दिलं आहे 3x − 2y − 4 = 0. आता 3x − 2y − 4 = 0 याच्यात काय करायचं आपल्याला, 3x − 2y − 4 = 0 हे कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे आपल्याला, हा मायनस फोर तिकडे आता नका प्लस फोर म्हणजे या फॉर्ममध्ये पाहिजे, ax + by = c. आता आपल्याला फक्त डीची व्हॅल्यू काढायची, डीची व्हॅल्यू काढण्यासाठी काय आपल्याला याचे जे कोएफिशियंट आहे एक्स आणि वाय मुद्दाम आपल्याला इथं दिलेले, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की एक्स इथं नंबर्स दिसत नाही मग कोएफिशियंट काय घ्यायचे, मग काय लिहिले ते जिथे काही नसतं तिथे काय 1 1 1 3 − 2 MCQs हे काय असतात, सोपे असतात, पण त्याच्यात काहीतरी काय असतं की खुबी दिलेली असते, काहीतरी एक गोष्ट अशी दिलेली असते की विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ व्हावा म्हणून नीट लक्ष द्या. इथं काय टास्क काय होतं, 1 1 हे लिहायचं, आता इथे बघा 1 × −2 1 × 3 1 × −2 आणि 1 × 3 −2 − 3 −2 − 3 काय होतील −5 नॉट +5 लक्षात घ्या, दोन्ही साईन सेम असेल तर काय होतं ॲडिशन आणि हे साईन आपण देणार म्हणून काय −5 हे आपला आन्सर राहील, म्हणून इथं त्याचं कोणतं लेटर आहे सी, सी लेटरने आपण त्याचा आन्सर लिहू. नाव वी विल सी फिफ्थ MCQ. ax + by = c अँड mx + ny = d अँड an is not equal to bm हे आपल्याला कंडिशन दिली, देन दीज सायमल्टेनियस इक्वेशन्स हॅव, ह्या दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशनला काय असतील बघा, ओनली वन कॉमन सोल्युशन, सेकंड ऑप्शन काय दिले नो सोल्युशन, सी इन्फिनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स आणि डी काय ओनली टू सोल्युशन्स. आता बघा हा जो MCQ आहे हा मागच्या सिलेबसमध्ये याच्याविषयी चर्चा केलेली होती, या सिलेबसमध्ये काही दिलेलं नाही आपल्याला, पण एक पेज नंबर 9 आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे त्याच्यात याचा थोडाफार उल्लेख आहे हो आपण के. आता बघा जनरली जर काय असेल a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2 आर टू सायमल्टेनियस इक्वेशन्स, याच्यात आपल्या जो काय आपण रेशो घेतले कोणाचे a1 by a2 b1 by b2 आणि c1 by c2. आता याच्यात जर काय असेल फर्स्ट कंडिशन काय, जर a1 by a2 अनइक्वल असतील, इट मे बी इक्वल ऑर अनइक्वल, बरं, a1 by a2 इज नॉट इक्वल टू b1 by b2 तर असे जे इक्वेशन्स आहेत या इक्वेशनला काय असतं युनिक सोल्युशन राहतं, दॅट इज दॅट लाईन्स आर इंटरसेक्ट इच अदर ॲट सिंगल पॉईंट अँड इफ a1 by a2 = b1 by b2 = c1 by c2 देन दीज लाईन्स इफ दीज रेशोज आर इक्वल देन दीज टू लाईन्स हॅव इन्फिनाइटली मेनी सोल्युशन, यांना कॉमन सोल्युशन, जस्ट त्या लाईन्स काय राहील ओवरलॅपिंग राहील, आणि जर काय असेल c1 by c2 जरी अनइक्वल असेल तर काय भेटेल आपल्याला, देअर इज नो सोल्युशन, लाईन्स आर पॅरलल. मग आपल्या जो फर्स्ट कंडिशन काय, a1 by a2 इज नॉट इक्वल टू b1 by b2, सो आर ऑप्शन इज ओनली वन कॉमन सोल्युशन, म्हणून आपल्याजवळ काय येईल तर ऑप्शन काय येईल, ए हे आपलं आन्सर राहील.
Now we will see second example of practice set 1. Compute the following table to draw graph of 2x minus 6y is equal to 3. आपण ऑलरेडी असे ऍक्टिव्हिटी बघितलेली प्रॅक्टिस सेटमध्ये. आता इथे बघा काय करायचं आपल्याला, की फक्त टेबल कम्प्लीट करायचा, याचा ग्राफ काढायचा नाही. विद्यार्थ्यांनी लक्ष द्या, फक्त आपल्याला काय करायचं, ही ऍक्टिव्हिटी काय करायची आपल्याला कम्प्लीट करताना, फक्त काय करायचं, याचा या ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायचे, हे ब्लँक्स भरायचे, फक्त इथपर्यंत करायचे, बाकी पुढे करायचं नाही. आता बघा काय दिलं आपलं, 2x - 6y = 3 हे आपलं काय इक्वेशन आहे. याच्यापैकी एकची व्हॅल्यू दिलेली, एकची व्हॅल्यू काय -5, काय आता 2 × -5 - 10 एक्स रिप्लेस केला आपण, -6y = 3 मग काय -6y = 3 हा -10 तिकडे आता ना काय +10 मग काय -6y = 13 सो y = 13/6 काही -6 13/-6 पण मायनस साईन आपण काय करतो, शक्यतो न्यूमरेटर लेतो, म्हणून काही -13/6 हे काय आपले फर्स्ट ब्लँक -13/6. आता ही पेअर इथे लिहायची आपल्याला, -5 - 13/6 बा, -5 - 13/6 एक्झाममध्ये हे एक्झाम्पल 2 मार्कला विचारू शकतो आपल्याला, 4 ब्लँक्स भरायचे म्हणून. बा त्यानंतर आता सेकंड बा, आपल्याला काय दिलेली व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू 0 दिलेली, मग काय आपलं 2x - 6 × 0 हे कुठे बाजूला करा रफ जागेवर, हे तर एक्सपेक्टेड नाही, तुम्ही प्रॅक्टिससाठी वहीवर करू शकतात, पण एक्झाममध्ये हे काही एक्सपेक्टेड नाही. 3 2x 6 × 0 0 लक्षात ठेवा, कोणत्याही नंबरने 0 मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं, 0 येतं, इज इक्वल टू 3 मग काय 2x = 3 दॅट फॉर x = 3/2 हे काय आपलं आन्सर येईल, म्हणून काय इथं 3/2 आणि आपली पेअर काय 3/2 0. नाव वी विल टेक क्वेश्चन नंबर 3 ऑफ प्रॉब्लेम सेट 1. बा काय क्वेश्चन नंबर 3 काय, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. ग्राफिकली आपल्याला काय करायचं, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे. यापूर्वी आपण एक्सरसाइज 1.2 आपण हे बघितले, त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व एक्सप्लेनेशन व्यवस्थित सांगितले, ते व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. आता बघा 2x + 3y = 12 आणि x - y = 1 हे आपलं काय सायमल्टेनियस इक्वेशन आहे. आता पहिल्यांदा आपण फर्स्ट इक्वेशन करू, कन्सिडर करू, कन्सिडर 2x + 3y = 12. आता याच्यात काय करायचं, आपल्याला टेबल बनवणं, हे ग्राफिकल मेथडमध्ये ग्राफिकली सॉल्व करताना टेबल बनवणं हे तुमच्यासाठी काय एक टास्क आहे, ते अवघड काम, त्याच्यात चुकण्याची शक्यता आहे, ते नीट समजून घ्या. परत एकदा सांगतो आहे की 2x + 3y = 12 ह्याच्यापैकी आपण काय करू, आपल्याला पेअर्स काढायचे, एक्स आणि वायचे व्हॅल्यू, असं जर आपण ठेवत गेलो तर काय होईल, कॉम्प्लिकेशन होईल अपूर्णांकातील. आपल्याला हे कसे पाहिजे, आपले पॉईंट्स कसे यायला पाहिजे, पूर्णांकातील फायनाईट यायला पाहिजे इंटिजर्समध्ये, म्हणजे आपल्याला जे आपण 1, 2, 3 आपल्याला तो पॉईंट प्लॉट करताना काय होणार नाही, आपल्याला अडचण येणार नाही. म्हणून बा 3y = काय, मी काय करतो, 3y एका साईडला ठेवतो, 3y 2x तिकडे जाताना काय -2x देअरफोर y = 12 - 2x हा जो 3 तो इकडे काय होईल, डिवाइडमध्ये होईल. बरं आता इथे काय करायचं, आपल्याला 12 - 2x / 3 याच्यामध्ये आपल्याला हा जो टेबल काढायचा, आपल्याला पॉईंट्स प्लॉट करायचे, 3 ॲटलीस्ट आपण 3 पॉईंट घेऊ, एक्स वाय. अथवा याच्यात काय करायचं आपल्याला, की एक्सचे अशा व्हॅल्यू ठेवायचे आहे की आपला हा जो न्यूमरेटर आहे, जो अंश आहे, तो काय यायला पाहिजे 3 च्या मल्टिपलमध्ये, म्हणजे कोणकोणते 3 च्या मल्टिपलमध्ये एकतर 3a 6a 9a 12a किंवा 0a. बरं तर हे यायला पाहिजे. मग आता मी काय करतो, पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू काय ठेवतो, 3 ठेवतो. बा आपला जो काय इक्वेशन y = 12 - 2x / 3 याच्यात ह्या एक्सच्या जागेवर मी काय ठेवतो, हा 3 ठेवतो. किती येईल मग, 12 - 2 × 3/3 12 - 6 / 3 12 - 6 किती 6/3 म्हणजे किती येतो, 2. बा
पहिल्यांदा किती येईल आपल्याला 2 पा 3 2 ने इक्वेशन 2 इनटू 3 6 आणि 3 इनटू 2 6 6 प्लस 6 के जो 12 म्हणजे आपले पेअर काय बरोबर इथे मी काय लिहितो आता फर्स्ट पेअर 3 2 आता आपल्याला काय करायचं आता की सेकंड व्हॅल्यू काढायची कशी काढता येईल बघा आता x च्या जागेवर आता काय ठेवतो मी x च्या जागेवर मी 0 ठेवतो बघा काय होईल या x च्या जागेवर 0 ठेवतो 12 minus 2 into 0 by 3 12 एका 0 by 3 12 by 3 येतील 4 सो व्हेन x इज इक्वल टू 0 करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ y इज 4 म्हणजेच किती 0 4 ही आपली व्हॅल्यू येईल पहा या पेयर्स आपण बनवतोय आता बघा मी काय करतो x ची व्हॅल्यू मायनस 3 हे थोडंसं कॅल्क्युलेशन्स आहे इथे तुम्ही थोडासा विचार केला मायनस 3 म्हणजे किती होईल मायनस 2 मायनस 3 प्लस 6 होईल 12 प्लस 6 18 18 बाय 3 म्हणजेच काय ह्या आपण हे कॅल्क्युलेशन्स थोडे आपण मनातल्या मनात करायचे म्हणजे आपल्याला समजा लॉजिक लावायचे काय आता मायनस 2 इंटू मायनस 3 प्लस 6 किती येईल आपला तो 18 6 म्हणजे 3 6 जा 18 हे काय आपलं मायनस 3 6 हे काय आपले सेकंड पेअर परत बा हे टेबल बनवणंच तुमच्यासाठी काय अवघड काम आहे बाकी ग्राफ काढणं काही विशेष गोष्ट नाही ग्राफ तुम्हालाही सगळ्यांना येतो फक्त टेबल बनवण्यामध्येच माझ्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांना टेबलमध्येच शंका आहे टेबल्समध्ये चुकण्याची भीती वाटते ऑल्सो सेकंड इक्वेशन काय होतं बा एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 याच्यामध्ये काय आता वाय एका बाजूला ठेवू हा एक्स तिकडे जाताना कळेल मायनस एक्स प्लस 1 पण इथे लक्षात ठेवा हा एक्स साईड चेंज करतोय म्हणून तो मायनस होईल प्लस 1 ॲज इट इज याचे साईन प्लस आहे मग काय मल्टीप्लाय बाय मायनस 1 मायनस 1 ने मल्टीप्लाय केल्यावर काय होईल वाय एक्स मायनस 1 हा मायनस एक्स काय होईल प्लस अथवा हा टेबल बनवणं सोपं आहे आता कम्पेरेटिवली शक्यतो ओरली बनवण्याचा प्रयत्न करा काय होईल की कॅल्क्युलेशन्स आपल्याला यायला पाहिजे सिम्पल कॅल्क्युलेशन्स एक्सपेक्टेड आहे अथवा एक्स आणि वाय आता एक्सची व्हॅल्यू ठेवा अशी की त्याच्यानंतर आपल्याला काय वायचे काढता येईल एक्स काढ तुम्ही 4 4 मायनस 1 किती 3 4 3 नंतर घ्या थोडे दूर दूर अंतरावर घ्या म्हणजे आपल्याला पॉईंट प्लॉट करताना जास्त एकाच ठिकाणी गोंधळ होणार नाही 6 मायनस 1 6 मायनस 1 किती होईल 5 आता एखादी निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊ आपण वाय इज इक्वल टू एक्स मायनस 1 मी काय घेतो इथे मायनस 3 घेतो मायनस 3 घेतल्यानंतर काय होईल पहा मायनस 3 मायनस 1 म्हणजे किती येईल आपल्या तो मायनस 4 म्हणून इथे किती मायनस 4 मायनस 3 घेतल्यावर मायनस 3 मायनस 1 किती होईल मायनस 4 लक्षात ठेवा मग या अशा व्हॅल्यू आपण घेतल्यानंतर इथं 4 3 6 5 मायनस 3 मायनस 4 हा झाला आपला टेबल्स याचा ग्राफ आपण ग्राफ पेपरवर काढू आता आपण 2x प्लस 3y इज इक्वल टू 12 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1 याचा आपण ग्राफ काढणार आहे अथवा 3 2 पहिला 2x प्लस 3y इज इक्वल टू 12चा आपला जो टेबल आहे तो काय त्याच्यामध्ये आपण पॉईंट्स काढले होते 3 2 नेक्स्ट पॉईंट इज 0 4 आता 0 4 पॉईंट कुठे येईल 0 4 हा पॉईंट येईल ज्याचा एक्स कॉर्डिनेट काय असतो 0 असतो तो पॉईंट कुठे येईल वाय ॲक्सिसवर हा झाला तुमचा 0 4 इथं आपण ना कॉर्डिनेट लिहून घेऊ 0 4 नेक्स्ट काय आपलं मायनस 3 6 आता मायनस 3 6 कुठे येईल बघा सेकंड क्वार्टरमध्ये येईल मायनस 3 6 मायनस 3 पासून निघणारी लाईन आणि 6 या ठिकाणी टच होते दिस इज युअर मायनस 3 6 आता हे तिन्ही पॉईंट्स काय करायचे आपल्याला जॉईन करायचे इतकी लाईन वाढवता येईल तेवढी वाढवू शकता तुम्ही आता एका बाजूला काय करायचं तुम्हाला यांना हे ॲरो हेड दाखवले आता काय करायचं आपल्याला नावं द्यायचं याला नेम काय येईल यांचं इक्वेशन 2x प्लस 3y इज इक्वल टू 12 आता सेकंड लाईन कोणती x मायनस वाय इज इक्वल टू 1 याचे पॉईंट काय पहिला पॉईंट काय आपला 4 3 4 आणि 3 हा 4 3
नेक्स्ट पॉइंट कोणता आहे? 6-5. 6-5 कुठे येईल आता? फर्स्ट क्वार्टरमध्ये येईल. 6 आणि 5. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट कोणता आहे? -3 -4. -3 -4 कुठे येईल आता थर्ड क्वार्टरमध्ये? -3 -4. आता हे तिन्ही पॉईंट काय करायचे आपल्याला? जॉईंट करायचे. व्यवस्थित जॉईन करायचे. आता ही जी लाईन आहे, ही लाईन कोणती होती आपली? x - y = 1. आता ह्या लाईन्स कुठे इंटरसेक्ट होत आहे? ह्या पॉईंटमध्ये. 3-2 म्हणून काय लागतं? सोल्युशन काय लागतो? आपण सोल्युशन इथे लिहू शकतो. लाईन्स इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट 3-2. देअरफोर 3-2 इज द कॉमन पॉईंट फॉर बोथ द लाईन्स अँड देअरफोर 3-2 इज द सोल्युशन. म्हणून काय? 2x + 3y = 12 आणि x - y = 1 याचं ग्राफिकल सोल्युशन, ग्राफिकल मेथडने सोल्युशन काय होतं आपल्याला? 3-2. नाव विल सी सेकंड एक्झाम्पल ऑफ क्वेश्चन नंबर 3 सॉल्व बाय ग्राफिकली. काय बघा, आता इथे x - 3y = 1 आणि 3x - 2y + 4 = 0. आता याच्यात काय? फर्स्ट x - 3y = 1 हे आपण इक्वेशन घेऊ पहिलं. कन्सिडर x - 3y = 1. मग आता बघा याच्यात काय करू, एक हा जो 3y हा काय करू आपण आता राईट साईडला घेऊ. कोणताही एक घेतला तरी चालतो. आपण x लेफ्ट साईडला ठेवू आणि y काय करू आपण राईट साईडला घेऊ. y ची टर्म पहा, हे आपल्या सोयीसाठी आहे, याच्यासाठी काही मेथड नाही, पण आपल्याला टेबल तयार करायचं म्हणून आपण हे करतो. आता काय करायचं आपल्याला? हा टेबल तयार करताना x y. आता कोणाच्या व्हॅल्यू ठेवणार आहे आपण? वायच्या. नीट लक्ष द्या, आता कोणाच्या व्हॅल्यू ठेवणार आहे आपण? वायच्या. आणि कोणाच्या व्हॅल्यू काढायचे आपल्याला? एक्सच्या. मग आता बघा वायची व्हॅल्यू मी काय करतो याच्यात, ते अशा व्हॅल्यू ठेवा की जे आपल्या म्हणजे वैध मावले पाहिजे. ते ठेवतो मी 1 ठेवतो. मग काय लागतं बघा, आपला जो काय x = 1 + 3y, वायची व्हॅल्यू काय ठेवली मी? 1. मग काय? 1 3 × 1 3 किती? 4. एक्सची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला? 4. वेन वाय इज 1 x = 4 म्हणजेच काय? फर्स्ट पेअर काय? 4 1. त्याच्यानंतर काय करू आपण की मी वायची व्हॅल्यू काय ठेवतो? वायची व्हॅल्यू -2 ठेवतो. वायची व्हॅल्यू काय ठेवतो? -2. मग काय? 1 + 3 × -2 1 - 6 किती? -5. किती व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू? -5. आता काय करतो? अजून वायची व्हॅल्यू एक कोणती ठेवा तुम्ही जे आपल्याला फक्त आपल्या काय झालं पाहिजे, ग्राफमध्ये बसली पाहिजे. आपण जर शक्यतो A4 साईजचे मोठे ग्राफ घ्या, म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. मी परत काय करतो, याची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू काय करतो आता? सपोज 0 ठेवली. वायची व्हॅल्यू काय ठेवतो मी? 0. मग काय आपलं जो आता 1 + 3 × 0 ही काय होईल? 1 + 0 म्हणजे किती? 1. कोणता पॉईंट येईल? 1 0. इथं -5 - 2 इथं 1 0. हे झाले आपले तिसरी पेअर. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, सेकंड एक्झाम्पल बघा. आपलं सेकंड इक्वेशन काय? 3x - 2y = 4 = 0. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, एक्सची किंवा वायची टर्म एका बाजूला ठेवायची. मी कोणाची ठेवतो? वायची. हा +3x तिकडे जाताना कळेल -3x. हा +4 तिकडे जाताना कळेल -4. आता बघा सगळे हे दोन्ही टर्म्स आपल्या साईड चेंज करता म्हणून मायनस होईल. आता काय करतो, -2 डिवाइड करतो. किंवा पहिल्यांदा सगळे बघा, सर्व मायनस आहे तर काय होईल? सगळ्यांना -1 मल्टिप्लाय केल्यावर सगळेजण काय होतील? 2y = काय होतं आपल्याला? 3x + 4. म्हणजेच काय? y = 3x + 4/2.
आता काय आहे एक्स आणि वाय. आपल्याला एक्स वाय आता एक्सच्या व्हॅल्यू ठेवायचे आणि वायच्या काढायचं. तर पहा एक्सच्या व्हॅल्यू कसं ठेवायचे की आपला न्यूमरेटर हा काय यायला पाहिजे टूच्या मल्टिपलमध्ये यायला पाहिजे. अथवा इथं काय करतो मी एक्स इज इक्वल टू टू ठेवतो. थ्री इंटू टू सिक्स, सिक्स प्लस फोर टेन, टेन बाय टू किती फाईव्ह म्हणजे बी पी आर काय टू फाईव्ह. त्याच्यानंतर काय ठेवतो आता एक व्हॅल्यू अशी ठेवतो की हे हा जो नंबर आहे हा काय यायला पाहिजे आपल्याला शक्यतो हा थ्री इंटू टू थ्री एक्सच्या असे व्हॅल्यू ठेवा की थ्री एक्स हा काय यायला पाहिजे ई वन यायला पाहिजे. ई वन प्लस ई वन नंबर म्हणजे काय ई वन म्हणजे तो काय होईल टूने डिवाइड होईल. मग इथे काय करतो मी आता की मायनस टू ठेवतो किती थ्री इंटू मायनस टू प्लस फोर बाय टू मायनस सिक्स प्लस फोर मायनस टू बाय टू किती मग मायनस वन म्हणजेच किती मायनस वन म्हणजेच मायनस टू मायनस वन. अथवा अजून किती ठेवता येईल आपल्याला काय करतो मायनस फोर रिप्रेझेंट किती ठेवतो मायनस फोर काय येईल आता मायनस फोर प्लस फोर ठेवले तर काय होईल थ्री इंटू फोर ट्वेल्व, ट्वेल्व प्लस फोर सिक्सटीन, सिक्सटीन बाय टू काय होईल एट. एट हा थोडा मोठा नंबर होतो. काही मुलं जर काय करत असतील लहान वही वापरत असेल ग्राफ पेपर ग्राफ बुक तर त्यांना त्याच्यात बसणार नाही. म्हणून काय करतो मी मायनस फोर घेतला किती आता बघा मायनस ट्वेल्व प्लस फोर बाय टू किती मायनस एट बाय टू किती मायनस फोर म्हणजेच काय जर एक्सची व्हॅल्यू मायनस फोर असेल तर वायची पण करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काही मायनस फोर. म्हणून काही लागतो मायनस फोर मायनस फोर हे आपल्याला थर्ड पेअर भेटेल. यांचा आपण आता यांचा ग्राफ आपण ग्राफ पेपरवर घेऊ. आता आपण सेकंड जे एक्झाम्पल आहे त्याच्यातला ग्राफ काढू. एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू वन आणि थ्री एक्स मायनस टू वाय प्लस फोर इज इक्वल टू झिरो याच्यासाठी आपण ग्राफ काढू. आता काय दिलं आता पहिल्यांदा पहिलं एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू वनचे काय आलं होतं आपलं टेबल फोर वन. पहिल्यांदा फोर वन त्याच्यानंतर मायनस फाईव्ह मायनस टू मायनस फाईव्ह मायनस टू त्याच्यानंतर वन झिरो. वन झिरो कुठे येणार आहे एक्स एक्सिसवर इथे काय काय भेटलं आपण फोर वन वन झिरो त्याच्यानंतर हा कोणता पॉईंट आपला मायनस फाईव्ह मायनस टू यांना तिघांना स्केलने जोडायचे. कोणती लाईन आहे एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू वन. आता सेकंड काय थ्री एक्स मायनस टू वाय प्लस फोर याच्यासाठी पॉईंट काय आपल्याला टू फाईव्ह काय काय आलेलं आहे आपल्या टू फाईव्ह त्याच्यानंतर मायनस टू मायनस वन मायनस टू मायनस वन त्याच्यानंतर मायनस फोर मायनस फोर सॉरी मायनस फोर मायनस फोर. आता हे तिन्ही पॉईंट्स काय करायचे आपलं जॉईन करायचे स्केलने. सेकंड लाईन काय आपली थ्री एक्स मायनस टू वाय प्लस फोर इज इक्वल टू झिरो. आता लाईन्स कुठे इंटरचे होतात मायनस टू आणि मायनस वनमध्ये हा जो पॉईंट आहे मायनस टू मायनस वन. मग ह्या काय राहील आपलं सोल्युशन राहील कोणत्या इक्वेशनसाठी एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू वन आणि थ्री एक्स मायनस टू वाय प्लस फोर इज इक्वल टू झिरोसाठी. म्हणून काय देते आपलं सोल्युशन मायनस टू मायनस वन. नाऊ वी कन्सिडर थर्ड एक्झाम्पल. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. फाईव्ह एक्स मायनस सिक्स वाय प्लस थर्टी इज इक्वल टू झिरो. अथवा याच्यातलं पहिलं एक इक्वेशन घेऊ आपण फाईव्ह एक्स मायनस सिक्स वाय प्लस थर्टी इज इक्वल टू झिरो. देअरफोर मायनस सिक्स वाय थर्टी मायनस फाईव्ह एक्स का असं घ्या मायनस फाईव्ह एक्स हा प्लस फाईव्ह एक्स तिकडे आता मायनस फाईव्ह एक्स
माइनस थर्टी काय सगळ्यांना माइनस वन ने मल्टीप्लाय करतो सिक्स वाय फाइव एक्स प्लस थर्टी देअर फोर वाय इज इक्वल टू फाइव एक्स प्लस थर्टी बाय सिक्स. आता यासाठी आपलं टेबल बनवायचं होतं, कसं येईल टेबल बनवता येईल? फाइव एक्स सिक्स अथवा इथे काय करायचं आपल्याला एक्स वाय ह्या पेयर्स काढायचे आहे. आता एक्सची अशी व्हॅल्यू ठेवा का आपल्याला काय येईल की हे ह्या जो न्यूमरेटर आहे तो आपल्याला काय पाहिजे थर्टीच्या मल्टिपलमध्ये भेटला पाहिजे. मग मी पहिल्यांदा काय करतो एक्स इज इक्वल टू झिरो ठेवतो. फाईव्ह एक्स प्लस थर्टी वाय इज इक्वल टू मग काय झिरो ठेवल्यावर काय फाईव्ह इंटू झिरो प्लस थर्टी बाय सिक्स झिरो प्लस थर्टी बाय सिक्स सिक्स वन जा सिक्स फाय झिरो प्लस थर्टी काय थर्टी म्हणजेच किती फाईव्ह झिरो फाईव्ह ही पहिली पेअर राहील आपली. सेकंड बघा आता फाईव्ह एक्स याच्यात काय करतो मी फाईव्ह एक्स प्लस थर्टी बाय सिक्स याच्यामध्ये आता एक्सची व्हॅल्यू काय ठेवतो मी मायनस सिक्स ठेवतो. एक्सची व्हॅल्यू काय ठेवतो मायनस सिक्स मग काय फाईव्ह मायनस सिक्स बाय हेच थोडंसं अवघड काम आहे. इथे नीट लक्ष द्या हे का करतो आहे आपण असं का डोकं लावतो आहे कारण आपल्याला नंबर्स कसे पाहिजे आपल्याला फायनाईट पाहिजे. मग काय मायनस थर्टी प्लस थर्टी किती झिरो बाय सिक्स किती झिरो म्हणजे इथे किती आपला तो हा झिरो. त्याच्यानंतर बा थर्ड वन आता एक्सची व्हॅल्यू काय ठेवतो मी एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय करायचे अशी ठेवायची की हे मल्टिपलमध्ये यायला पाहिजे. मग वाय इज इक्वल टू फाईव्ह एक्स प्लस सिक्स्टी फाईव्ह एक्स प्लस थर्टी बाय सिक्स आता वन ठेवली तर काय येईल फाईव्ह इंटू वन थर्टी फाईव्ह होईल थर्टी फाईव्ह बाय सिक्स हा नंबर आपल्याला प्लॉट करणं अवघड आहे. टू ठेवली तर काय येईल टेन किती टेन प्लस थर्टी फोर्टी बाय सिक्स अवघड आहे. मग आपण काय करू थोडंसं आपण ग्राफ बुकवर ॲडजस्ट करू. इथं काय करू मी काय करतो मोठ्या पेजवर काढण्याचा प्रयत्न करायचो. इथे सिक्स ठेवतो मी किती ठेवतो सिक्स किती आता बघ थोडी लार्ज व्हॅल्यू होते थर्टी प्लस थर्टी बाय सिक्स म्हणजे किती सिक्स्टी बाय सिक्स म्हणजे किती टेन थर्टी प्लस थर्टी सिक्स्टी सिक्स्टी बाय सिक्स म्हणजे टेन किती व्हॅल्यू भेटल जर सिक्स ठेवली तर ही व्हॅल्यू काय भेटेल टेन भेटल. ग्राफ पेपरवर आपल्याला हे ॲडजस्ट करावं लागेल. पाहू आपण ग्राफ पेपरवर एक्सची व्हॅल्यू सिक्स ठेवल्यावर काय झालं आपल्याला वायची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला टेन. अथवा सिमिलरली फॉर सेकंड सेकंड इक्वेशन दुसऱ्या इक्वेशनसाठी बघा काय आपला जो की सेकंड इक्वेशनसाठी आपला जो फोर अँड फाईव्ह एक्स प्लस फोर वाय मायनस ट्वेंटी इज इक्वल टू झिरो काय जातं आपल्याला फोर वाय हा फाईव्ह एक्स तिकडे जाताना काय मायनस फाईव्ह एक्स मायनस ट्वेंटी तिकडे जाताना काय प्लस ट्वेंटी देअर फोर वाय इज इक्वल टू मायनस फाईव्ह एक्स प्लस ट्वेंटी बाय फोर. आता सेम सिच्युएशन मागच्या ह्याच्यात पण आपल्याला वरचे जे नंबर्स आहेत की आपल्याला काय करायचं न्यूमरेटर कशामध्ये यायला पाहिजे फोरच्या मल्टिपलमध्ये यायचं. मागच्या वेळेस कसं होतं आपल्या सिक्सच्या मल्टिपलमध्ये इथं फोरच्या मल्टिपलमध्ये एक्स वाय आता मी एक्सची व्हॅल्यू काय टाकतो पहिल्यांदा झिरो टाकतो मायनस फाईव्ह इंटू झिरो झिरो ट्वेंटी बाय फोर फक्त ट्वेंटी बाय फोर किती फाईव्ह नंतर काय करतो प्लस फोर टाकतो प्लस फोर टाकल्यावर किती होईल फाईव्ह मायनस फाईव्ह इंटू फोर मायनस ट्वेंटी होईल मायनस ट्वेंटी प्लस ट्वेंटी झिरो झिरो बाय फोर झिरो म्हणजे फर्स्ट पेअर झिरो फाईव्ह दुसरी फोर झिरो. आता थर्ड पेअर आपल्याला मिळवायची मी काय करतो आधी इथे की मायनस फोर टाकतो
माइनस फोर टाकले और काय माइनस फाइव माइनस फोर प्लस ट्वेंटी बाय फोर प्लस ट्वेंटी बाय फोर म्हणजे किती फोर्टी बाय फोर म्हणजे टेन किती व्हॅल्यू येते टेन मोठी व्हॅल्यू येते आपण ग्राफ पेपरवर ॲडजस्ट करू त्याला कसं करायचं ते पाहू आपण मायनस फोर टेन ही आपली काय राहील थर्ड पेअर आता यांचा जो ग्राफ आहे तो आपण काय करू पुढच्या आपल्या ग्राफ पेपरवर बघू आता आपण विड्रॉ थर्ड ग्राफ ऑफ थर्ड एक्झाम्पल फाईव्ह एक्स मायनस सिक्स वाय प्लस थर्टी इज इक्वल टू झिरो अँड फाईव्ह एक्स प्लस फोर वाय मायनस ट्वेंटी इज इक्वल टू झिरो आता मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं आपले जो काही नंबर्स आले एक पॉईंट काढलेला आपला सिक्स टेन दुसरा काढला मायनस फोर टेन मग आता याच्यासाठी मी काय केलं एक ॲडजस्टमेंट केली हा जो एक्स एक्सेस आहे तो काय घेतला मी खाली घेतला हे आपलं वरती टेनपर्यंत वाय कॉर्डिनेट आपल्याला टेनपर्यंत पाहिजे म्हणून काय केलं हे एक्स एक्सेस खाली घेतला एक आपण असे ॲडजस्टमेंट ग्राफमध्ये करू शकतो मागच्या ग्राफमध्ये कसं घेतलं होतं आपण की हे बरोबर मिडलला घेतलं होतं एक्स एक्सेस याच्यात काय घेतलं मी हा एक्स एक्सेस खाली घेतला आपण जसे ग्राफ बुक आहे आपली तसे आपण थोडीफार ॲडजस्टमेंट केली पाहिजे अथवा पहिला पॉईंट काय आपला फाईव्ह एक्स मायनस सिक्स वाय प्लस थर्टी इज इक्वल टू झिरोचा झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह म्हणजेच काय येईल आता कुठे असेल तो वाय ॲक्सेसवर हा झिरो फाईव्ह त्याच्यानंतर मायनस सिक्स झिरो मायनस सिक्स झिरो कुठे येईल आता मायनस सिक्स आणि झिरो हा येणार आहे एक्स ॲक्सेसवर ज्याचा वाय कॉर्डिनेट झिरो तो पॉईंट काय असतो एक्स ॲक्सेसवर मायनस सिक्स झिरो आणि लास्टला कोणता आहे सिक्स आणि टेन सिक्स आणि टेन कोणता आहे फर्स्ट क्वार्टरमध्ये हा सिक्स ह्या सिक्सपासून निघणारी लाईन आणि टेनपासून सिक्स टेन अथवा हे स्केलने जॉईन करायचे स्केल मोठीच यूज करायची आहे आपण लाईन ड्रॉ केली जे काय फाईव्ह एक्स मायनस सिक्स वाय प्लस थर्टी इज इक्वल टू झिरो आता सेकंड काय बघा फाईव्ह एक्स प्लस फोर वाय मायनस ट्वेंटी यासाठी फर्स्ट पॉईंट कोणता आपला झिरो फाईव्ह नंतर फोर झिरो आणि मायनस फोर टेन आता मायनस फोर टेन कुठे येणार आहे सेकंड क्वार्टरमध्ये मायनस फोर आणि इकडे टेन मायनस फोर आणि टेन इथं आला मायनस फोर टेन हे तिन्ही पॉईंट्स जॉईन करायचे काय इक्वेशन लाईनचं फाईव्ह एक्स मायनस फोर वाय मायन फाईव्ह एक्स प्लस फोर वाय मायनस ट्वेंटी इज इक्वल टू झिरो कोणत्या ठिकाणी आपल्याला काय इंटरसेक्ट होतं आहे झिरो फाईव्हमध्ये म्हणून आपण काय लिहिलं आता सोल्युशन काय लिहायचं झिरो फाईव्ह हे आपलं काय झालं सोल्युशन झालं अथवा प्रॉब्लेम सेट वनमधले आपण तीन एक्झाम्पल्समध्ये क्वेश्चन नंबर थ्रीमधले आपण तीन एक्झाम्पल्स घेतले पण आता याच्यातले चार आणि पाच हे एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः करायचे जे आतापर्यंत आपण 1.2 जे एक्झाम्पल सोडवले त्याच्यानंतर याच्यातले तीन एक्झाम्पल सोडवले हे भरपूर प्रॅक्टिससाठी तुमच्यासाठी भरपूर आहे त्यावरून तुम्ही हे गणित सोडवू शकता विद्यार्थी मित्र जोपर्यंत तुम्ही स्वतः गणित करत नाही स्वतः तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला गणित येऊ शकणार नाही त्याच्यामुळे हे काही एक्झाम्पल्स तुमच्यासाठी देतो आहे यातही काही तुम्हाला डाऊट असतील काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲपवर किंवा पर्सनली फोन करून विचारू शकता आता या बघा आपला जो प्रॉब्लेम सेटमध्ये सात क्वेश्चन्स आहे त्यापैकी आपले क्वेश्चन तीनपर्यंत आपण बघितले व्हिडिओची लेंथ जास्त होते त्याच्यामुळे आपण याला तीन पार्टमध्ये बघणार आहे बाकीचे जे क्वेश्चन नंबर फोर फाईव्ह सिक्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू ओके धन्यवाद We'll be right back.